घनसोली इलेक्ट्रिक टॉस विन अँड डिसिजन फर्स्ट फील्ड. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची. घनसोली टीमला विनंती असेल, सामना चार षटकांचा पाहायला मिळेल. दमदार आजच्या दिवसातली मॅच पाहायला मिळते, जिथे क्रीडांगणाच्या आतमध्ये दोन संघ पाहायला मिळतात. एका बाजूला घनसोली अ तर दुसऱ्या बाजूला सारसोले. सारसोले संघाने एक मॅच जिंकून दमदार खेळ त्यांचा पाहायला मिळाला या मॅच मध्ये. या मॅचची देखील आतुरता सर्वांना होती. पाहायला गेला तर घनसोली संघ ताकदवान संघ म्हणून या परिसरात ओळखला जातो. मात्र निलेश कर्जदारांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा घेताना पाहायला मिळाला. चला बारावा प्रतिनिधी घनसोली संघाचा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चेंडू पडण्याच्या आतमध्ये समालोचन कक्षामध्ये प्रथम षटक. चला पंच लगेच सामना चालू करायचा आहे. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर आई भवानीची होईल, पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय. पहिलाच बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गभर, गोलंदाज बंटी सज्ज होत असताना पाहायला मिळतो. क्षेत्रक्षमध्ये थोडस बदल करत असताना पी वन चा षटक अगदी पाहायला गेला तर दमदार लढत पाहायला मिळतो क्रीडांगणाच्या आतमध्ये. एका बाजूला सारसुले तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो टीम घनसुले. अ पहिला बॉल बंटीचा पाहायला मिळतो आहे. प्रचंड वेगाने बॉल फेकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो डेड बॉल. सलामी खेळाडू गुरुनाथ तर दुसऱ्या बाजूला दीपक, दोन दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात क्रीडांगणाच्या आतमध्ये. अक्षरशः मागच्या मॅच मध्ये चौफेर टोलेबाजी करत असताना गुरुनाथने आदरणीय महेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालं, आदरणीय महेश मडवी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील आगमन या व्यासपीठावर त्यांचं देखील सहर्ष स्वागत वेलकम. जिथे क्रीडांगणाच्या आतमध्ये सामना रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला घनसोले तर दुसऱ्या बाजूला सारसोले. पहिलाच बॉल फेकण्यासाठी पॉवर प्लेच्या बाजूने रनअप घेतला. अगदी पाहायला गेलं तर 20-22 पावलांचा रनअप घेत असताना गोलंदाजी मार्गवर राऊंड विकेट करून पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलाय सी मार इशा पार. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना येतोय दमदार षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत करतोय गोलंदाज बंटीच. अगदी 600 स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतोय. मैदानच्या आतमध्ये गुरुनाथ हा खेळाडू, दमदार फटकेबाजी, चौफेर टोलेबाजीसाठी जाणला जातो. अगदी सातत्याने मग अनेक स्पर्धा गाजवत आलाय हा खेळाडू. आज देखील चांगला खेळ करत असताना मैदानच्या आतमध्ये दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय खेळाडूने. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळाली होती सारसुल्या टीमच्या माध्यमातून. अगदी गुरुनाथ एकटा बरसला होता, वन मॅन आर्मी मैदानच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला इथून देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पी वन चा षटक फेकत असताना वर्तुळाच्या बाहेर 30 yard सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू पाहतोय. एक काऊ कॉर्नर रिजन, एक लॉंग ऑफ तैनात केलाय. अगदी सन्मान दिला जातो चेंडूला. यॉर्क लाईनचा बॉल फेकला होता गोलंदाज बंटीने. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय, प्रभावित करतोय, प्रतिउत्तर देतोय गोलंदाजी करत असताना. पहिल्याच बॉलवर विकेट आल्यानंतर यॉर्क लाईनचा बॉल फेकत असताना कमबॅक करून देतोय दुसऱ्या बॉलवर. अगदी गोलंदाजी दर्जेदार करत असताना पुढचा बॉल. इथे मात्र कव्हर पॉइंटकडे चेंडू सरसावत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने येतोय. सिंगल कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न, मात्र नकार दिलाय खेळाडू दीपकने. अगदी एकच धाव या इकरीच्या जोरावर धावपळकावर वाढवले. 7 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील बंटी चांगली करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीचा दर्जा उंचावत असताना पी वनच्या षटकात पाहायला गेला तर विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली या परिसरात. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाला आहे खेळाडू. पाहतोय गुरुनाथला आपण. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय सी मारेशा पार, टोकलाय षटकार. येतो आहे गुरुनाथच्या बॅट मधून या षटकातला
दीपकच्या बॅटमधून दुसरा षटकार, चांगला खेळ दीपक देखील करतोय. अगदी पाहायला गेला तर एका बाजूला गुरुनाथ तर दुसऱ्या बाजूला दीपक, चांगला खेळ करत असताना आतापर्यंत चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावपळक्यावर धावसंख्या 13 पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील वेगाने आकार घेताना पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर एका बाजूला गुरुनाथ तर दुसऱ्या बाजूला दीपक बरसताना पाहायला मिळतोय. अगदी हे खेळाडू दोन सेट होऊन आले दगआउट मध्ये, त्याच अनुषंगाने खेळ पाहायला मिळतोय. बंटी मात्र मागड साबित होत असताना इथे मात्र लॉंग स्टॉपला फील्ड केला गेलाय चेंडू, कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक 1 प्रोग्रेस, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतंय. धावपळक जागच्या जागी स्थिरावलंय ते 13 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर गोलंदाजीची चुणूक सोडत असताना या षटकामध्ये अगदी P1 षटक हातलत असताना जबाबदारीशी षटक पाहायला मिळतोय. शॉर्ट टर्म क्रिकेटचा विचार केला तर 10 ते 12 धावांचं षटक हे चांगलं षटक म्हटलं जातं आज शॉर्ट टर्म क्रिकेटच्या खेळामध्ये. पाहायला गेलं तर 4 षटकांची हा सामना, षटक क्रमांक 1 खेळ संपन्न, बिनबाद 14. अगदी पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकात निलेश कोणत्या गोलंदाजीचा वापर करील, संघाचा कर्णधार, तारणहार, पारदर्शक, अगदी व्यासपीठावर चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. आमच्या ऑफिशियल पंच या मॅचचा लेखाजोखा करत असताना पाहायला गेला तर हेमंत पाटील सर दुसऱ्या बाजूला, अक्षय सुर्वे ऑफिशियल पंच, मेन पंच पाहायला मिळतात. अक्षय सुर्वे तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील सर, अगदी अचूक भूमिका त्यांची देखील या स्पर्धेमध्ये राहिल्या. गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलला प्राचारण करण्यात आलंय. दुसऱ्या षटकात जबाबदारीने षटक हातलावं लागेल. पाहायला गेलं तर दोन खेळाडू आतापर्यंत चांगला खेळ करत असताना चांगल्या धावा उभ्या करण्याचा प्रयत्न, अगदी मनसुबा त्या चढूसंघाने खेळ करत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला प्रारंभ, गोलंदाजी मार्गवर स्वप्नील कोहलीला पाहतोय. अगदी वेगवान आणि तेज तर्रार गोलंदाज, विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून या संघात त्याची देखील ओळख राहिली आहे. आणि घनसोली संघासाठी नेहमीच सातत्याने मग चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र समोर देखील विस्फोटक खेळाडू आहे. अगदी पाहायला गेलं तर दमदार खेळ पाहायला मिळाले या खेळपट्टीवर या दोन खेळाडूंचा. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेध घेताना पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल, चांगलं गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने, घनसोली टीमने अगदी जबाबदारीने षटक करत असताना स्वप्नील कोहलीचं हे षटक, अत्यंत महत्वाचा हा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज म्हणून या संघामध्ये ओळख राहिले. विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला धाडलाय, सरळ सीमारेषा पार ठोकलाय, 6 धावांसाठी येतोय षटकार. स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना येतोय, चांगली फटकेबाजी करत असताना दमदार खेळ दीपकच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये दुसरा षटकार, चौपेर टोलेबाजी साठी दीपकला देखील जाणला जातो. अगदी क्लास क्लास सी फॉर क्लास अशी बॅटिंग पाहायला मिळतोय. प्रभावित केलं दीपकने देखील, धावांसाठी धावा धाव करत असताना अगदी पाहायला गेलं तर किमान 50 धावांचं लक्ष उभं करू अगदी सांगितलंय त्यांच्या कर्णधाराने, नशीबने सांगितलंय. आणि अगदी त्याच अनुषंगाने देखील खेळ पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील खराब पाहायला मिळते. अगदी मोठे फटके येताना पाहायला मिळतात. चांगला खेळ करावं लागेल इथून देखील घनसोलेच्या गोलंदाजांना. आता मात्र जबाबदारीने षटक फेकावं लागेल. अगदी समोर देखील सेट बॅटमन दीपक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र समोर खेळलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल आणि एकच धाव, सिंगलने धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. फटके देखील चांगले पाहायला मिळतात दीपकच्या बॅटमधून. अगदी योग्यरित्या खेळ करत असताना आतापर्यंत संयम आणि खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. चांगल्या बॉलला सन्मान आणि वाईट बॉलला वाट लावली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरेख खेळ पाहायला मिळतोय. प्रभावित खेळ या दोन खेळाडूंनी. मात्र गोलंदाजाला देखील एखादा ब्रेक थ्रो मिळवून द्यावा लागेल टीम घनसोलीसाठी.
इथे मात्र हलक्या हाताने पंच, साऊथ का सुपर पंच, मात्र फलंदाज गुरुनाथच्या बॅट मधून हलक्या हाताने पंच केला बॉलला, सिंगल धाव, आणि या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलोय ते 22 या धाव संख्येवर. सुंदर सुरुवात करत असताना, अगदी सुरेखरित्या खेळ करत असताना मैदानच्या आतमध्ये. पुढचा बॉल इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लावडले अपील, पंचांनी अपील फेटाळली आहे. अगदी येतोय डॉट बॉल, कोणत्या प्रकारचं इथे मात्र फरक पडणार नाही. गोलंदाजी देखील अगदी चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. पाहायला गेलं तर फलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळतंय या खेळपट्टीवर. मागचे दोन सामने आम्हाला पाहायला मिळाले, अगदी गोलंदाजी चांगली राहील. इथे मात्र खराब बॉल, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल प्लस वन धाव, म्हणजे टोटल दोन धावा या बॉल वर ऍड होतील. हेमंत पाटील सरांचा इशारा येतोय आणि या दोनच्या साह्याने धावपळक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल फ्रीड. आता मात्र खेळाडूला मुक्तपणे खेळण्याची संधी असेल, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचा मनात असेल अगदी एखादा हा बॉल डॉट फेकला जाईल, त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी स्वप्नील कोहली करत असताना इथे मात्र फुल टॉस बॉल, त्याला भिरकावलाय सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटक क्रमांक दोनचा खेळ संपन्न, धावपळकावर धाव संख्या जमवल्या गेल्या 30 धावा. अगदी कर्णधाराने नसीबने सांगितलंय की किमान आम्ही 50 धावा करू, मात्र दोन षटकांमध्ये आतापर्यंत 30 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळालेत हे दोन गुणवान खेळाडू गुरुनाथ, तर दुसऱ्या बाजूला दीपक. अगदी भरलाय खेळ, चांगला खेळ पाहायला मिळतोय सातत्याने. मग चांगला खेळ पाहायला गेलं तर आतापर्यंत वैयक्तिक हे दोन खेळाडू, दीपक 14 धावसंख्येवर खेळतोय आणि गुरुनाथ देखील 14 या धावसंख्येवर खेळतोय. षटक क्रमांक 3 साठी राजेश या गोलंदाजाला प्राचार्य करण्यात आलंय. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजी देखील छाप सोडताना पाहायला मिळतोय. दोन धावा अतिरिक्त, टोटल धावा या दोन खेळाडूंनी जमवल्यात 28. योग्य खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. टॉस जिंकून घनसोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय का, याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. सर्व खेळाडूंची एकजूट क्रिकेटमध्ये महत्वाची असते आणि त्याच एकजुटीने हा निर्णय घेतला गेलाय. आणि अगदी पाहायला गेला तर निलेश हा निर्णय सार्थ ठरवेल का मॅच मध्ये, याकडे देखील लक्ष असेल तमाम घनसोली 30+. मात्र पहिलाच बॉल कट केलाय, क्षेत्र चेंडू चाललाय घोषित क्षेत्राकडे. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 31-31 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळते, अगदी धावा देखील अगदी वेगाने वाढताना पाहायला मिळतात, खेळ देखील भरताना पाहायला मिळतोय, फुलताना पाहायला मिळतोय. धावपळक देखील अगदी पाहायला गेलं तर एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर राजेश, इथे मात्र फटका फसलाय, टिपलाय झेल, फलंदाज होईल बाद, धक्का नंबर लागतोय पहिला टीम सारसोलेला. दीपक बॅक टू दगआउट. 31 एक अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. राजेशने मात्र चांगली गोलंदाजी करत असताना, बुद्धीचा वापर करत असताना अगदी गोलंदाजीमध्ये चेंडूला थोडस हाईट दिली, फाईट दिली आणि अगदी फलंदाज दीपकला फसवलं गेलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ दाखल होतोय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये अगदी भाऊ आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतात. अगदी या दोघांना देखील, नवीन आलेल्या नवनाथला देखील चांगला खेळ करावा लागेल खेळपट्टीवर. पाहायला गेलं तर कडाक्याच्या उन्हात या मॅचेस पाहायला मिळतात. दिवा कोलीवाडा 30+ बच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्रीकृष्ण मित्रमंडल, साईनाथ मित्रमंडल, 40+ दिवा कोलीवाडा, नवसाथी मित्रमंडल, उत्कर्ष मित्रमंडल, 30+ अ दिवा कोलीवाडा, या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. जिथे
दोन संघांमध्ये चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. ज्या मॅचची सर्वांना उत्कंठा होती, अगदी टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देत नसताना राजेश गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानच्या आतमध्ये पाहतोय. नवनाथला अगदी डाव्या हाताचे फलंदाज विस्फोटक म्हणून ओळखले जातात. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर सरळ पिचिंग झाला. यष्टिरक्षकाचा वेध, पंचांचा इशारा येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉल, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या इकिरीच्या जोरावर धावपळक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. 32 या धावसंख्येवर अगदी पाहायला गेला तर सुरुवात दमदार केली होती दीपकने. यावेळचा पॅडवर आदळला बॉल, अपील लावली पाहायला मिळाली राजेशची, मात्र उचली जास्त घेतली या चेंडूने, त्यामुळे येतोय डॉट बॉल. धावसंख्या जागच्या जागी स्थगित पाहायला मिळते. अशाच पद्धतीची आता मात्र गोलंदाजी करावी लागेल घनसोली टीमला. धावांचा डोंगर हे केलंय. धावपळकावर 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 32 धावपळकावर धावसंख्या पाहायला मिळते. पुढचा बॉल, इथे मात्र बिगेटचा प्रयत्न होता, मात्र चेंडू चाललाय घोषित क्षेत्राकडे. बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 33 या धावसंख्येवर. क्रिकेटच्या खेळात एक एक धाव देखील महत्वाची असते, मात्र यष्टिरक्षकाने प्रयत्न केले होते मात्र बॉल अडवू शकले नाही. पावेल मधून थोडीशी शांतता पाळायची आहे. इथे मात्र सॉफ्ट हँडने फटका सजवलाय स्कवर कडे. क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधून येतात वेगाने. शॉर्ट कव्हर पॉइंट कडे चेंडूला फील्ड केला जातोय आणि एकच धाव अगदी या षटकामध्ये पाहायला गेलं तर कलाटणी लावणार हे षटक पाहायला मिळतोय. घनसोली संघासाठी अत्यंत चांगलं षटक तर पाहायला गेलं तर सारसोले टीमसाठी हे महागडं चांगलं षटक मानावं लागेल. अगदी पाहायला गेलं तर धावांना अंकुश लावलंय, ब्रेक लावलंय धावांना या षटकामध्ये. सुंदर षटक पाहायला मिळतोय. इथे मात्र बिगेटचा प्रयत्न, फटका फसलाय, मात्र दोन क्षेत्रकांच्या मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक 3 खेळ संपन्न. धावपळकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 35 ला 1 अशी धावसंख्या पाहायला मिळते. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, अंतिम षटकात प्राचरण करण्यात आलाय अवी या गोलंदाजाला. पाहायला गेलं तर तिसरं षटक कलाटणी देणारं षटक ठरलंय. राजेशने 1 विकेट घेतला या षटकामध्ये आणि धावा खर्च केल्या राजेशने अवघ्या 5 धावा खर्च करत असताना षटक हाताळलं त्याने. अंतिम षटकात अवी या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. पाहायला गेलं तर आघाडीचा फलंदाज गुरुनाथ खेळपट्टीवर अजूनही तग धरून उभा आहे. पहिलाच बॉल, इथे मात्र धीम्या गतीचा बॉल, पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. फ्री हिट असेल. लेग स्विंगचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, मात्र चेंडू खराब फेकत असताना उघडा डोले पहा नेट. पुढचा बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी असेल खेळाडूला. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल गुरुनाथ आणि त्याच फटक्यांसाठी गुरुनाथला देखील जाणला जातो. सातत्याने सारोली टीमसाठी सातत्याने मग बरेच विक्रम केले आहेत. फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे फलंदाज सेफ असेल, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसेल. झेल टिपला गेलाय, अगदी चांगला झेल टिपला गेलाय. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल, अगदी याच पद्धतीचे आता मात्र बॉल फेकावे लागतील अभि या गोलंदाजाला. पुढचा बॉल, इथे मात्र फटका ऑन साइड ला कव्हरच्या वरतून धाडलाय. क्षेत्ररक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार, ठोकलाय 6 धावांसाठी. दिमागदार षटकार. या 6 मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवर. जिथे झेल होता तिथे झेल सुटला गेला.
जेव्हा जेव्हा फलंदाजाचा झेल सुटला जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उधळायला सुरुवात करतो. आक्रमक होताना पाहायला मिळेल का? अख्खो टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला वार, चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाकडे जिथे दुसरीचा प्रयत्न नकार दिला आणि इथे धावचीतची नामी सिंधी. फलंदाज गुरुनाथ होईल बाद, धक्का नंबर लागतोय टीम ला दुसरा, सारसोडे टीम ला दुसरा धक्का. एकच धाव आणि दुसरीचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज गुरुनाथ धावचीतच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतो. एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न, अगदी योग्य खेळ. एकटा वन मॅन आर्मी मैदानच्या आतमध्ये लढला, वाघासारखा खेळला आणि धावा वैयक्तिक गुरुनाथच्या पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत स्कोर बोर्डवर धावसंख्या जोडली गेली ती 43, 43 धावा धावपळकावर. गोलंदाजी देखील स्लॉग ओव्हर मध्ये चांगली होताना पाहायला मिळतोय. अवी गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ आतापर्यंत खराब ठरते. अगदी क्षेत्ररक्षकाला देखील चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या मॅच मध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये जिंका कॅच, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथे मात्र स्क्वेअर लेग कडे फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेटमधून फील्ड करतात, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फील्ड करताना पाहायला मिळतोय. एकच धाव सिंगलने धावपळक अगदी धीम्या गतीने पुढे सरसवताना पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर दोन षटकात धावा होत्या 30, त्यानंतर धावांना अंकुश लावलं गेलंय घनसुली अ टीमच्या माध्यमातून. अगदी कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा घनसुली अचा. मात्र इथे यष्टा उद्ध्वस्त केल्या, त्रिप्लाचित बाद होतोय फलंदाज मनोज बॅक टू दगआउट. धक्का नंबर लागतोय टीमला तिसरा. अगदी दबाव दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, अगदी त्याच अनुषंगाने गोलंदाजी. अवीची देखील अत्यंत सुंदर गोलंदाजी षटक फेकत असताना नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय केतन. आता केतनला मात्र चांगला खेळ करावा लागेल. पाहायला गेलं तर वाकळांचा केतन मात्र आज मात्र त्या खेळाडूच्या नावाची चर्चा साता समुद्रापलीकडे पार जाताना पाहायला मिळाली. त्यांनी घेतलेली मेहनत आणि केळला चांगला खेळ. आता मात्र या देखील केतनला अगदी चांगला खेळ करावा लागेल. पाहायला गेला तर षटकातला अंतिम बॉल अगदी बिगेटच्या प्रयत्नात असेल केतन देखील, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज अवीला डॉट बॉल फेकण्याच्या प्रयत्नात असेल. इतर मात्र फुल टॉस आणि त्याला पाठवलाय मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनच्या वरतून. सो ब्युटिफुल, सो इलेगन, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय षटकार, केतनच्या बॅट मधून येतोय ब्लास्ट आणि 50 धावा कंप्लीट केल्यात आणि 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे या धावा केल्या जातात, कशा प्रकारे या धावा वाचवल्या जातात याकडे लक्ष असेल तमाम क्रीडा रसिकांचं. तर व्यासपीठावर आदरणीय महेश मडवी साहेबांचा सन्मान घेतला जातोय मुख्य व्यासपीठावर. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश कोळी दादांच्या शुभास्ते सन्मानित केलं जातोय. माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचं इथे मान यथोचित मान सन्मान घेतला जातोय. चार षटकांमध्ये 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे घनसुली अला, तर दुसऱ्या बाजूला सारसोले टीमला या धावा वाचवायच्या आहेत. अगदी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याकडे देखील लक्ष असेल.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, संघाचं कर्णधार, तारणार, पारदर्शक अशा भूमिका सातत्याने निभवत आला. आज मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल इथे मात्र बिघिडचा प्रयत्न होता चेतनचा, मात्र निर्धाव बॉल फेकत असताना चांगला बॉल, नशीबचा वेग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आपल्या गोलंदाजीची विविधता सिद्ध करत असताना आपल्या भात्यामध्ये अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे बॉल आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल, अगदी योग्य निर्णय ऑफिशियल पंच अक्षय सर पाहतोय आपण. अक्षय सुर्वे इथे मात्र फटका कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव श्री गणेश होतो टीम घनसोली अ चा. चांगली सुरुवात पाहायला मिळते क्रीडांगणाच्या आतमध्ये. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेतनचा, मात्र एकच धाव पाहायला मिळतोय. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना घनसुली अ 30+ क्षेत्रक्षमध्ये थोडस बदल करत असताना पाहायला मिळतोय. नशीब 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू पाहायला मिळतात. इथे मात्र समोरला फटका, व्ही शेप मध्ये फटका सजवलाय, अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज राहुल बॅक टू दगआउट, धक्का नंबर लागतोय घनसोली टीमला. पहिला सुंदर झेल टिपला गेला, अगदी पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. विनोद ने अप्रतिम झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजेश 3 क्रमांकावर. क्षेत्ररक्षण अगदी जाळं विणलंय, अगदी वेळा टाकलाय. पाहायला गेलं तर राजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडकोटाला वेळा टाकला जातोय, अगदी या ठिकाणी देखील वेळा टाकला गेलाय. सासुले टीमने वेळा टाकला गेलाय. अगदी पाहायला गेला तर कोंडी केले आहे टीम घनसोली अ ची, मात्र राजेशला हा वेडा फोडावा लागेल. अगदी मोठ्या फटक्यांच्या मध्ये प्रयत्नामध्ये असेल राजेश हा खेळाडू, मात्र त्याची देखील साथ देत असताना चेतन हा खेळाडू. इथे मात्र अगदी सॉफ्ट हँडने फटका सजवलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव, आणि या एकेरीच्या जोरावर त्यापुढे पुढे सरसवताना पाहायला मिळेल ते 2 या आकड्यावर. सुरुवात पाहायला मिळते चांगली, नशीब करून देतोय आपल्या टीम साठी. अगदी पाहायला गेलं तर वेग आणि वेग पाहायला मिळत आतापर्यंत, प्रचंड वेगाने गोलंदाजी होत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये. इथे मात्र पॅडल स्वीपचा प्रयत्न केला होता, रन घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चेतन बॅक टू दगआउट, धक्का नंबर लागतोय टीमला. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज धावचित होताना पाहायला मिळाला. अगदी पाहायला गेलं तर संघ गडगडलाय, अगदी अशी अवस्था पाहायला मिळतोय घनसोली टीमची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी दाखल होत असताना पाहायला मिळतोय इनॅट क्रमांक 4 वर. अगदी पाहायला गेलं तर या जोडीला आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. सारसोली टीम देखील चांगला खेळ करत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील नशीबची सुंदर पाहायला मिळते. अगदी आपल्या व्हेरिएशन आहेत आणि आपल्या गोलंदाजीची विविधता पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिले, प्रभावित केलं या देखील गोलंदाजीने या पहिल्या षटकामध्ये. प्रारंभिक षटक फेकत असताना कर्णधार आहे आणि त्याला देखील ठाऊक आहे, स्वतःवर विश्वास दाखवतो त्याने, आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा एक्झिक्युट शॉट, मिडविकेटला फटका सजवला होता. षटक क्रमांक 1 खेळ संपन्न, धावपळीवर धावसंख्या जमवली गेली होती 2-2. चांगली गोलंदाजी, अजूनही 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, अजूनही 18 बॉल आणि 49 ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अगदी कोणता फलंदाज या धावा करेल याकडे देखील लक्ष असेल घनसोली टीमची. आता मात्र आशा पल्लवित झाली असेल, अगदी कोणता खेळाडू आता मात्र संकटमोचक ठरेल. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात नवनाथला प्राचार करण्यात आलंय. कोणत्या प्रकारचा खेळ देखील करेल नवनाथकडे आता मात्र जबाबदारी वाढली असेल.
बंटी तर दुसऱ्या बाजूला राजेशला पाहतोय. इथून देखील एक 49 धावांचे अजूनही इथे मात्र ट्रिपला चित बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का नंबर लागतोय टीमला, गोल्डन डकचा शिकार ठरतोय फलंदाज बंटी. बॅक टू दगआउट, धक्का नंबर लागतोय घनसोली टीमला तिसरा. अगदी जबाबदारीने आता मात्र वाढले असेल. पाहायला गेल तर संघाला कुठेतरी बॅकफुटला पाठवत असताना आतापर्यंत गोलंदाजी देखील चालाक्ष बुद्धीने करत असताना, डाव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट कडून गोलंदाजी करत असताना अगदी त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे आणि चेंडूला वळवण्यामध्ये आतापर्यंत सफल ठरलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्वप्नील 5 क्रमांकावर. गोलंदाजी देखील सुंदर सुंदर उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपल्या भात्यामध्ये विविध प्रकारचे बॉल आहे आणि त्या फेकण्यामध्ये अजूनही सफल ठरताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज नवनाथ. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, फटका फसला मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सीमारेषा पार. मिड ऑन क्लिअर करत असताना 4 धावांसाठी चौकार आणि ह्या 4 च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तो 6 या धावसंख्येवर. संत गतीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू असताना अगदी याच फटक्या आता मात्र खेळावे लागतील या मॅच मध्ये. जर घनसोली अ टीमला विजय संपादन करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या क्रीडांगणावर करावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात आहे आणि ते फटके देखील सुरुवात झाली आता मात्र यायला. अगदी स्वप्नील देखील चांगला खेळ करत असताना क्षेत्ररक्षण थोडस बदलताना पाहायला मिळतोय. गोलंदाज नवनाथ मिड विकेट तैनात केलाय, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, चेंडू फसलाय टिपलाय झेल आणि फलंदाज स्वप्नील बॅक टू दगआउट. धक्का नंबर लागतोय टीमला 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चेतन. पाहायला गेलं तर निम्मा संघ गडगडला अगदी पाहायला. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात संघ पाहायला मिळतो अडचण अडचण अडथळा दूर केला जातोय नवनाथच्या माध्यमातून. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी त्याला देखील थांबवलं गेलंय. मॅच देखील रफ अँड टफची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये रंग भरवावे लागतील, चेतनला देखील चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. या संघाचा विचार केला घनसोलीचा. इथे मात्र कव्हर कडे फटका एक्झिक्यूट केला आहे मात्र डी घोषित चित्राकडे 1च धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचले ते 7 या आकड्यावर. कासवाच्या गतीने धावपळ हलताना पाहायला मिळतोय. अगदी 1-1 धाव देखील मोळाचे आहे आता मात्र घनसोली अ टीमला. मात्र या 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी देखील महत्वाचा प्रमुख गोलंदाज आहे नवनाथ आणि चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 विकेट देखील त्यांनी प्राप्त केल्यात या षटकामध्ये. इथे मात्र चांगला बॉल त्याला देखील ऑन साइडला लॉंग ऑन कडे, लॉंग ऑफ मिड विकेट कडे चेंडू फेक ट्रॅव्हल झाला. 1च धाव कंप्लीट केली जाते. 8 धावा, षटक क्रमांक 2 प्रोग्रेस असताना नवनाथ देखील या षटकातील अंतिम बॉल शिल्लक रखरखत्या उन्हामध्ये या 2 संघांमध्ये चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला घनसोली अ तर दुसऱ्या बाजूला सारसोले. इथे मात्र समोर खेळलाय फटका स्ट्रेट ड्राईव्ह द ग्राउंड असा हा फटका पाहायला मिळाला. 1च धाव, षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. धावपलकावर धावसंख्या जमवली गेली ती 9, 9 ला 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. अजून या जिंकण्यासाठी या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 42 धावांची गरज. प्रति षटकामागे 21.00 च्या सरासरीने आता मात्र धावा करावे लागतील. दडपण आणि दबाव आता वाढलंय आणि हे दबाव झुगडावं लागेल खेळाडूला. चेतनला देखील चांगला खेळ करावा लागेल त्याच्यासोबत साथ देत असताना. इथे मात्र राजेश डान्सिंग डाऊनचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये
चेंडूला फील्ड केला जातोय जयेशच्या माध्यमातून. जग्गू जग्गू मेहर या परिसरातील अजून एक ताकदवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. इथे मात्र जग्गूवर पहार करण्याचा प्रयत्न, मात्र झेल का टिपलाय, क्लास क्लास झेल टिपला गेलाय. कॅच ऑफ द डे, अप्रतिम झेल टिपला गेलाय. गुरुनाथने अगदी आपल्याला स्वतःला झोकून दिलं आणि हा धावता धावता हा झेल टिपला गेलाय. अगदी पाहायला गेलं तर आमच्या स्क्रीनवर झेल काय दर्जेदार झेल पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर वाकडण्याजोगी कामगिरी क्रीडांकांच्या आतमध्ये करत असताना गुरुनाथ हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅलन्स केलं स्वतःला, त्यानंतर हा झेल टिपला गेलाय. अप्रतिम नवीन फलंदाज गिरीश इथे मात्र झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न. बऱ्याच स्पर्धांमध्ये अंपायरच्या भूमिकेत असतात, आज मात्र मैदानच्या आतमध्ये गिरीशला पाहतोय. एक दिग्गज खेळाडू म्हणून असं ओळख राहिले त्याची देखील घनसोली परिसरात. इथे मात्र पुढे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता गिरीशचा, मात्र शांत ठेवलं आतापर्यंत गिरीशला, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं तर गेलंय. गिरीशला देखील चांगला खेळ करावा लागेल. पाहायला गेला तर निम्मा संघ गारज केलाय तो. सारसोल्या टीमने या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. आतापर्यंत पाहायला गेला तो सरावाचा थोडासा अभाव पाहायला मिळतोय गिरीश या खेळाडूकडे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहतोय गिरीशला, आज मात्र खेळपट्टीवर खेळ करत असताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टम्प, अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि एकेरीच्या जोरावर डबल डिजिटल मध्ये धावसंख्या पाहायला मिळते 10 या धावसंख्येवर. इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक फील्ड करताना पाहायला मिळतोय. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचले ते 11 या धावसंख्येवर. अजून या 7 बॉल आणि 40 ची गरज. पाहायला गेलं तर 7 बॉल आणि 7 षटकार ठोकून हा सामना जिंकावा लागेल. या मॅच मध्ये करून दाखवेल का याकडे देखील लक्ष. इथे मात्र फुल टॉस बॉल, त्याला कव्हरला धाडलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळतोय, दर्जेदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव, षटक क्रमांक 3 चा खेळ संकुष्टात आलाय आणि धाव पळकावर धावसंख्या जमवली गेली ती 12. 6 बॉल आणि 39 ची गरज. या मॅच मध्ये औपचारिकता आता मात्र शिल्लक. कोणता खेळाडू इथे मात्र पराक्रम करेल आणि आज सामना घनसोल टीमला जिंकू देऊ शकेल का याकडे देखील लक्ष असेल. ते मात्र पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला बॉल आणि अतिरिक्त स्वरूपात भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर. इथे मात्र चेंडू चाललाय घासत पुसत चाटत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव. या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना टीम दीपक देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी सॉफ्ट हँड फटका, जमीन लगतचा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना सारसोल्या टीम अगदी चांगला प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून. येतो डॉट बॉल, चांगला प्रयत्न. अगदी घनसोली टीमच्या पॅनल मधून आवाज येतोय क्षेत्ररक्षकाला की तू झेल पकड. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मैदानच्या आतमध्ये अगदी पाहायला गेला तर टेस्ट मॅच चालू आहे. अगदी असं अवस्था आता मात्र घनसोली टीमची पाहायला मिळते. धीम्या गतीने खेळ करत असताना गिरीश देखील सॉफ्ट हँडने फटकेबाजी करताना. अजून एक चांगला बॉल दीपक फेकत असताना बिगिटच्या प्रयत्नात गिरीश आहे, मात्र सातत्याने पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका पॉइंट कडे खेळलाय कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल असताना. या स्पर्धेमध्ये घनसोल टीमने सहभाग घेतला, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीपर्यंत प्रवेश करत असताना सारसोल्या टीम आपलं देखील हार्दिक स्वागत. टॉस केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच असेल सारसोले विरोधात नेरूल.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 22 धावा आणि 2 झेल टिपलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय गुरुनाथ पाटील. वेल प्लेट, दमदार खेळ. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय नेहरू विरोधात सारसुले टीमचे.